भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना लोकसभा वाईज अयोध्येला पाठवण्याचा संकल्प केला. आज भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जवळजवळ 1400 सहकारी हे स्पेशल ट्रेनने अयोध्येला जात आहे. खऱ्या अर्थाने 22 जानेवारीला राम मंदिराच्या मंदिराचं उद्घाटन झालं. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. ही फक्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नाही तर आपल्या भारतीयांच्या 140 करोड भारतीयांच्या आस्थेची प्रतिस्थापना झाली होती, प्राणप्रतिष्ठा झाली होती. आपल्या संस्कृतीची प्राणप्रतिष्ठा झाली होती, आपल्या सभ्यतेची प्राणप्रतिष्ठा झाली होती. आणि म्हणून सगळा देश नाही तर विश्वामध्ये जिथे जिथे भारतीय राहतो तो सगळा परिसर असा भक्तिमय झाला होता. सगळे लोक रामाच्या भक्तीमध्ये रंगून गेले होते आणि तो अनुभव आपल्या सगळ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रत्यक्षात रामाच्या दर्शनाने घेता यावा म्हणून आज आपले सहकारी या स्पेशल ट्रेनने तिकडे जात आहेत. हे सगळे लोक भाग्यवान आहेत. आपले पूर्वज जे होते त्यांनी मुघलांच्या माध्यमातून आपली मंदिरं पाडताना बघितली होती. आपण भाग्यवान याच्यासाठी आहोत की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात मुघलांनी पाडलेलं मंदिरं ही आपण उभी होताना बघतो म्हणून आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत. सर, तो उद्या तुमचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला भिवंडी लोकसभेतील मतदारांसाठी किंवा नागरिकांसाठी तुम्ही सदिच्छा, आता ही वाढदिवसाची रिटर्न गिफ्ट एक दिवस आधी त्यांना दिली असं समजा. या असं काही पूर्वनियोजित नव्हतं. प्रदेश कार्यालयाकडनं ज्या तारखा आल्या त्या तारखा आपोआपच ही 4 तारीख आली. ठरवून केलं असतं तर 5 तारीख केली असते. इथून ही सगळी मंडळी अयोध्येला उद्या रात्री पोहोचेल. परवा त्यांचं दर्शन होईल. माझा प्रयत्न आहे परवा 6 तारखेला त्यांच्यासोबत तिथं जाऊन दर्शन करण्याचा. आता माझ्या प्रयत्नाला रामजींच्या आशीर्वादाने निश्चितपणाने यश येईल असं मला वाटतं. साहेब, एक वेगळा प्रश्न आहे. नुकतीच 195 उमेदवारांची यादी जाहीर झाली, त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणीच एक उमेदवार नाही. महाराष्ट्राचा कोणाचीच उमेदवारी जाहीर झाली नाही, कारण त्याचं आपल्याकडे महायुती आहे. महायुतीमध्ये काहीतरी चर्चा होत असेल काय, मी त्याच्यासाठी बोलण्यासाठी सक्षम नाही. राष्ट्रीय राष्ट्रीय कार्यालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष निर्णय करत असतात आणि स्थानिक पातळीवर राज्याच्या पातळीवर प्रदेशाच्या अध्यक्ष याचा निर्णय करत असतात. त्याच्यामुळे उचित वेळ आली की महाराष्ट्राची यादी जाहीर होईल.